कोटिंग करतो, आता या झिंकचं काय होतं त्याचं जे ऑपरेशन प्रोसेस आहे ती कसं ब्रेक आला परंतु आता एक आवाज कॅन यू हिअर मी ओके शॅल वी स्टार्ट येतो आवाज सगळ्यांना सगळ्यांना ओके बाकी का शांत आहेत येतोय की नाही आवाज यस मॅम ओके चलो स्टार्ट करते वन्स अगेन थर्ड कंडक्टर दॅट इज टू बी ऑर वी कॅन से थर्ड मटेरियल गॅलोन एंड स्टील तो जेव्हा प्युअर आयर्न आणि स्टील जेव्हा कंबाईन केले जातात त्यामुळे त्या कॉम्बिनेशनचं लवकर रस्टिंग स्टार्ट होतं दॅट इज टू बी दिस मटेरियल गेट द फास्ट गेट करोड ड्यू टू द ॲटमॉस्फेअर वेअर कंडिशन पण मॉइश्चर कंटेंट्स असतात वेदरमध्ये त्याच्यामुळे त्या मटेरियलचं लवकर रस्टिंग स्टार्ट होतं करोजन स्टार्ट होतं सो ते करोजनला आपण रजिस्ट करण्यासाठी आपण त्या मटेरियलवर काय करणार आहोत झिंक मटेरियलचं एक कोटिंग प्रोव्हाइड करणार आहोत सो टू अवॉइड दिस करोजन ऑफ द शीट अँड से द वायर वी कॅन विथ द हेल्प ऑफ द झिंक मेटामेल वरती इज यूज फॉर मेकिंग द कंडक्टर इन अ ट्रान्समिशन लाईन वेअर द रेझिस्टन्स द करोजन इज रिक्वायर्ड वेट ए मिनिट ओके आता येतोय बाळांनो मॅम हा परत एकदा रिपीट करू मॅम करा परत ओके सो बेसिकली गॅल्वनाइज स्टील आता गॅल्वनाइज स्टील मध्ये कसं असतं आयर्न आणि स्टीलचं कॉम्बिनेशनच असतं आणि अजूनही कसं असतं आपण पहिल्याही आयर्न आणि स्टीलचं कॉम्बिनेशनचा रॉड युज करत होतो पण प्रॉब्लेम काय होत होता की ते जे मटेरियल आहे ते लवकर करोड होत होतं इट स्टार्ट रस्टिंग दॅट पर्टिक्युलर मटेरियल व्हेरी फास्ट त्याचं रस्टिंग लवकर स्टार्ट होत होतं सो दॅट वे टू अवॉइड दॅट रस्टिंग ऑर वी कॅन से टू अवॉइड दॅट करोजन ऑफ द मटेरियल ड्यू टू द ऍटमॉस्फेरिक कंडिशन वी प्रोव्हाइड कोटिंग ऑफ दॅट झिंक ऑन द मटेरियल आपण काय करतो झिंक मटेरियलचं कोटिंग त्या मेटल वरती दॅट इज टू बी द वायर ऑर वी कॅन से द स्ट्रिप ऑफ द मेटल त्याच्यावर आपण झिंकचं कोटिंग प्रोव्हाइड करतो ड्यू टू दॅट पर्टिक्युलर गॅल्वनाइज स्टील वायर त्याच्यामुळे काय होतं गॅल्वनाइज किंवा वी कॅन से द झिंकचं कोटिंग प्रोव्हाइड केल्यामुळे इट विल अवॉइड द रेझिस्टन्स टू वी कॅन से इट रेझिस्ट टू द करोजन तो करोजनला रेझिस्ट करायला स्टार्ट करतो त्यामुळे त्या मटेरियलचं लवकर करोजन किंवा रस्टिंग होत नाही जर ऍज इट इज ठेवला प्युअर मटेरियल आयर्न आणि स्टीलचं कॉम्बिनेशन करून ऍज इट इज मटेरियल ठेवला तर त्याचं रस्टिंग लवकर स्टार्ट होतं तो लवकर फास्ट करोड होतो ते अवॉइड करण्यासाठी बेसिकली आपण काय केलेलं आहे एक झिंक मटेरियलचं त्याच्यावरती कोटिंग प्रोव्हाइड केली आहे सो द प्युअर आयर्न अँड द स्टील गेट रस्टेड ऑर वी कॅन से इट विल गेट करोडेड इन द ओपन ॲटमॉस्फेरिक कंडिशन सो टू अवॉइड दॅट कंडिशन ऑर वी कॅन से अवॉइड द करोजन ऑफ द शीट ऑर वायर वी कोटेड दिस शीट ऑर वायर विथ अ मेटल विथ ए झिंक आपण त्या मेटलला काय करणार आहोत कोट करणार आहोत विथ रिस्पेक्ट ऑफ द मटेरियल दॅट इज टू बी द झिंक बेसिकली द गॅल्वनाइज स्टील वायर इज यूज for making a conductor in transmission line where the resistance to the corrosion is required baga ata je aple overhead conductor ahet tani corrosion la resist kel paaje त्याच्यासाठी आपण अशा मटेरियल युज करतो जे करोजनला रेझिस्ट करतात सो दिस इज द वन ऑफ द बेस्ट मटेरियल विच रेझिस्ट द करोजन दॅट इज टू बी द गॅल्वनाइज स्टील वेअर वी कोटेड द मटेरियल विथ द झिंक मेटल ओके समजताय सो दिस इज अनादर वन मटेरियल वेअर वी यूज इन अ ट्रान्समिशन लाईन जे ट्रान्समिशन लाईन जिथे बनवल्या जातात तिथे त्या कंडक्टर मध्ये आपण हे अनदर वन मटेरियल युज करतो सो फोर्थ वन मटेरियल दॅट इज टू बी द स्टील कोर कॉपर
स्टील कोर कॉपर आता ह्याला तुम्ही समटाइम्स आपण ह्याला कॉपर क्लॅड स्टील पण म्हणतात. तुम्ही ऐकले की नाही मला माहिती नाही. हे बेसिकली जे म्हणतात ना नाव असतं जे आपल्या बोलण्यात येतं ते कॉपर क्लॅड स्टील म्हणून ओळखलं जातं. पण ह्याला जे आपल्या बुकमध्ये नाव आहे दॅट इज टू द स्टील कॉपर सॉरी स्टील कोर कॉपर. समटाइम्स ह्या मटेरियलला मी लक्षात ठेवा हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. ह्या मटेरियल ऑप्शनल नाव काय आहे दॅट इज टू बी द कॉपर क्लॅड स्टील. मग आता हा कॉपर क्लॅड स्टील और वी कॅन से द स्टील कोर कॉपर बेसिकली कशासाठी युज करतो. दिस मटेरियल हॅव्हिंग दी हायर टेन्साइल स्ट्रेंथ. या मटेरियलची जी टेन्साइल स्ट्रेंथ आहे ती खूप जास्त आहे बिकॉज इट इज हॅव्हिंग दी कॉपर ऑल्सो अँड द कॉम्बिनेशन ऑफ स्टील ऑल्सो. सो दॅट्स वाय दिस मटेरियल हॅव्हिंग दी हायर टेन्साइल स्ट्रेंथ ऍप्लिकेशन टू इन्क्रीज इज द स्ट्रेंथ ऑफ द वायर. आता बघा स्टील बेसिकली कशासाठी युज केला जातो कंडक्टर मध्ये टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द पर्टिक्युलर मटेरियल. आणि कॉपर कशासाठी युज केला जातो. कॉपर अशा ठिकाणी युज केला जातो जिथे कंडक्टिव्हिटी जास्त पाहिजे. सो दिस मटेरियल इज कॉम्बिनेशन ऑफ द स्ट्रेंथ ऑल्सो अँड द कंडक्टिव्हिटी ऑल्सो. सो द स्टील कोर कॉपर वेअर द स्टील इज यूज फॉर द टेन्साइल स्ट्रेंथ अँड द कॉपर इज यूज फॉर इन्क्रीजिंग द कंडक्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर. कंडक्टरची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी कॉपर युज केलेला आहे या मटेरियल मध्ये. आणि स्टील कशासाठी युज केलेला आहे टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द वायर. त्या वायरची स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी आपण काय केलेलं आहे स्टील युज केलेलं आहे. क्लिअर होत आहे. मग या मटेरियल मध्ये कॉपरचं फक्त एकच काम नाही आहे की टू इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी बट इट ऑल्सो प्रोटेक्ट द स्टील टू अवॉइड द करोजन. जो जो कॉपर मटेरियल आहे विच इज ऑल्सो वर्क एज अ प्रोटेक्टिंग लेअर म्हणून सुद्धा ऍक्ट होतो फॉर द स्टील टू अवॉइड द करोजन. आता आपल्याला ही तर कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे गॅल्वोनाइज स्टील पासून. आपण स्टील गॅल्वोनाइज स्टील मध्ये पण काय केलं जे स्टील आणि आयनचं जे कॉम्बिनेशन मटेरियल होतं त्याचं लवकर करोजन होतं म्हणून आपण त्याच्यावरती झिंकचं मटेरियल कोट केलं. त्या ह्याच्यावरून एक क्लिअर झालं असेल की स्टीलचं रस्टिंग लवकर स्टार्ट होतं. सो ह्याच्यामध्ये सुद्धा स्टीलचं रस्टिंग होऊ नये. सो दॅट्स वाय जो कॉपर आहे तो ऍज अ प्रोटेक्टिंग लेअर म्हणून तिथे ऍक्ट होत असतो. समजतंय. सो टू अवॉइड द करोजन बेसिकली स्टील कोर कॉपर किंवा आपण बोलू कॉपर क्लॅड स्टील हे जे मटेरियल आहे इव्हन दो दिस मटेरियल इज ऑल्सो यूज इन द अर्थिंग ऑफ द इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. जसं मी मगाशी पण सांगितले हे मटेरियल सुद्धा अर्थिंग करण्यासाठी यूज करतात. इव्हन ड्रॉप वायर असतात टेलिफोन केबल मध्ये पाहिल्यात का. टेलिफोन केबलच्या ड्रॉप वायर पाहिल्यात का. ती झिगझॅग वाली थांबा मी पाठवते इमेज पाठवते ड्रॉप वायरची. दोनच मिनिट. अर्थलाईन साठी पण वापरतात ना वाटते. काय म्हणतोस. अर्थलाईन साठी पण वापरतात वाटते ते. येस अर्थलाईन किंवा आता मी जे म्हणते अर्थिंग ऑफ द इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन अर्थिंग म्हणजेच अर्थलाईन ना. येस ऑर नो. सो तिथे सुद्धा करतात. आता मी तुम्हाला ड्रॉप वायरचा पिक पाठवते. हे बघा इमेज सेंड करते मी आता तुम्हाला. केबल असते ना आपली केबल त्याच्यामध्ये आतमध्ये जी वायर असते ना. लुक ॲट दिस. आता बघा जो आतमधला मटेरियल आहे ना इट इज जस्ट कॉम्बिनेशन ऑफ द स्टील अँड द कॉपर. आता कॉपर तुम्हाला वरच्या बाजूला दिसतोय बिकॉज इट प्रोटेक्ट दी स्टील फ्रॉम दी करोजन. समजतंय. करोजन होऊ नये त्या स्टीलचं म्हणून त्याच्यावरती कॉपरचं कोटिंग आहे. म्हणजे कॉपर मटेरियल वरच्या साईडला आहे आणि आतमध्ये स्टील यूज केलेला आहे टू प्रोव्हाइड द टेन्साइल स्ट्रेंथ. ओके समजतंय का. दिसलं इमेज दिसली वायर.
Yes, ma'am. Yes, ma'am. Definitely. Okay, chalo. So this is the another one example of steel core copper which is used in a transmission line. Transmission line madhe use kela janara ha another one material we can say. And the last point, or we can say the last material which is to be used in a transmission line, that is to be steel core aluminium. आता स्टील कोर अल्युमिनियम दैट इज अपन इतने आता अल्युमिनियम एक यूज के लिए इवन दो अपन स्टील सुधा यूज के लिए सो अल्युमिनियम बेसिकली कशा सा यूज करता अल्युमिनियम च फर्स्ट ऑफ ऑल कॉपर पेक्षा वेट कमी है त्यामुळे कॉपरच्या रिप्लेस मध्ये आपण अल्युमिनियम यूज करत आहोत अँड इट इज ऑल्सो हॅविंग द गुड कंडक्टिव्हिटी ऑल्सो राईट सो अल्युमिनियम इज इन लाईट इन वेट अँड हॅविंग द गुड कंडक्टिव्हिटी सो दॅट्स वाय वी युझिंग द अल्युमिनियम इन दिस मटेरियल बट अल्युमिनियमची टेन्साइल स्ट्रेंथ चांगली आहे का नो इट इज हॅविंग अ व्हेरी लो टेन्साइल स्ट्रेंथ सो दॅट्स वाय टू मेक द कंडक्टर विच इज टू बी हॅविंग द हायर टेन्साइल स्ट्रेंथ वी यूज ही the steel material okay apan ite steel ka use kelela hai steel core ka use keleli hai core manje at madla part because we have to increase the tensile strength of that particular material so in this steel core aluminium is used for the lightweight and even though higher conductivity but due to the problem or we can say due to the drawback of aluminium which is having the lower tensile strength we use here steel core because the steel is having the higher tensile strength and increases the tensile strength of the material or we can say the conductor we use here the steel so it is the one of the good example of the steel core aluminium is the ACSR ACSR is the one of the best example of this material ata baka aluminium conductor steel reinforced ata ya material madhe kay kelela ahe aluminium tar use kelela cha ahe because it is having the light weight and the higher conductivity and steel kasha sathi use kela hai to having the higher tensile strength clear hota hai samajhta hai yes ma'am so bhanun apan kay kelela ahe ha jo steel कोर अल्युमिनियम सॉरी स्टील कोर अल्युमिनियम जो मटेरियल आहे तो ट्रान्समिशन लाईन चे कंडक्टर दॅट इज आता सध्याला ऑलमोस्ट जे कंडक्टर आहेत ओव्हरहेड कंडक्टर ते एसीएसआर चेच आहेत दॅट इज अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स अल्युमिनियम कशासाठी यूज केलेला आहे कारण तो गुड कंडक्टिव्हिटी मटेरियल पण आहे आणि इवन दो तो लाईट वेट सुद्धा आहे कारण वेटने तिथे सॅग येऊ नये त्याच्यासाठी आपण लाईट वेटेड कंडक्टर युज करतो सो दोन ऍडव्हान्टेज मुळे आपण अल्युमिनियम तिथे युज करतोय आणि टेन्साइल स्ट्रेंथ साठी त्याला स्ट्रेंथ भेटावी याच्यासाठी आपण काय केलेलं आहे तिथे स्टील सुद्धा युज केलेला आहे ओके समजतंय यस मॅम आणि इवन दो कोएक्सियल केबल बघितल्यात तुम्ही कोएक्सियल केबल मध्ये जो इनर कंडक्टर असतो तो सुद्धा स्टील कोर अल्युमिनियमचाच असतो कोएक्सियल केबल पाहिली आहे का नो मॅम कोएक्स मी पाठवते कोएक्सियल केबल थांबा एक मिनिट मॅम हा एसीएसआर मध्ये दोन मेटल वापरले जातात अल्युमिनियम आणि आपलं स्टील तर आतल्या साईडला जो मेन कोर असतो तेथे कोणत्या मेटलचा असतो आता बघा एसीएसआर जो कंडक्टर आहे आता आपल्याला अल्युमिनियम जो पार्ट आहे तो काय करतोय कंडक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतोय येस ऑर नो येस मॅम हा आणि जो स्टील काय करतो आवाज येतोय का माझा येस मॅम येस मॅम आता बघा जो स्टील आहे तो मला सांगा आतल्या बाजूला असला करा पाहिजे की बाहेरच्या आता आपल्याला स्ट्रेंथ कुठे पाहिजे आतमध्ये पाहिजे की आउटर साईडला पाहिजे तुम्ही सांगायचं आता ह्याचं उत्तर आतल्या बाजूला पाहिजे स्ट्रेंथ कोण सांगेल अजून अरे आतल्या बाजूला पाहिजे की आउटर साईडला पाहिजे एका क्वेश्चन त्याला एकट्यालाच पडलाय का व्हेरी गुड नाईस क्वेश्चन आतल्या बाजूला अजून कोण सांगेल अरे
दोघ तिघच आन्सर देतात, मी इंटरनल त्यांनाच देणार आहे. मुलींना काय विचारते मी, अरे बाळांनो तो एकटाच बोलतोय का? आवाज येतोय माझा? यस मॅम. त्याला एकट्यालाच प्रश्न पडतात का? वैष्णवी, पूजा, सो नाईस वन क्वेश्चन. जेव्हा आपण अल्युमिनियम एसीएसआर कंडक्टरच्या बाबतीत बोलत असतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की आपण अल्युमिनियम कुठे युज केला पाहिजे आणि आपला जो स्टील आहे तो कुठे युज केला पाहिजे. सो बेसिकली जो स्टील मटेरियल असतो तो आतल्या साईडला असतो आणि जो अल्युमिनियम पार्ट जो असतो तो आउटर साईडला असतो. ओके, क्लिअर आहे? स्टील जो असतो तो इनर पार्ट मध्ये असतो आणि जो अल्युमिनियम आहे तो आउटर पार्ट मध्ये असतो. कारण आपला, तुम्हाला लॉ माहितीये का रजनो, कुठला बरं, स्किन इफेक्ट. स्किन इफेक्ट काय बोलतो, काय बोलतो स्किन इफेक्ट? स्किन इफेक्ट झालाय का? नाही झाला. स्किन इफेक्ट सांगतो आपल्याला, जेव्हा पण आपण कुठल्याही कंडक्टर मधून जेव्हा अल्टरनेटिंग करंट फ्लो करतो देन ड्यू टू द अल्टरनेटिंग करंट द वन काय म्हणून आपण ऑलमोस्ट जो करंट आहे तो आउटर मोस्ट एरिया मधून फ्लो होतो, नॉट इन दी कोर साइड. कोर साइड मधून करंट फ्लो होत नाही. स्किन इफेक्ट आहे आपला जेव्हा पण आपण कुठलाही कंडक्टिंग मटेरियल युज करतो अँड ड्यू टू द अल्टरनेटिंग करंट इन डीसी करंट इट इज द युनि डायरेक्शनल करंट और वी कॅन से हा जो डायरेक्ट करंट आहे त्याच्यामुळे काय होतं तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होतो त्या पूर्ण कोर मध्ये, त्याच्यामुळे तो पूर्ण कोर युटिलाइज केला जातो. बट बिकॉज ऑफ द कॅन से अल्टरनेटिंग करंट when we supply the current to that conductor the almost current flow through the outer area. to current jeva flow kela jato to core side kadun ripple hoto ani ripple zalela je fluxes sathi kute ka bolu apan concentrate hotat at the outer area. tyamule almost jo current ahe the outer area madun flow hoto not through the inner part. इनर पार्ट मधून फ्लो होत नाही त्याच्यामुळे जेव्हा आपण कंडक्टर बनवायची वेळ येते त्यामुळे त्यावेळेला जो अल्युमिनियम पार्ट आहे तो आउटर एरियाच्या वरती एक काय बोलू आपण त्याची लेअर स्प्रेड केली जाते आणि इनर पार्टला किंवा इनर पार्ट मध्ये आपण काय करतो जो आपला स्टील पार्ट आहे दॅट इज टू द स्ट्रेंथिंग पार्ट तो आतमध्ये प्लेस करतो. कळतंय, समजतंय का? कारण आपल्याला माहितीये अकॉर्डिंग टू द स्किन इफेक्ट आपल्याला करंट आउटर पार्ट मध्ये फ्लो होणार आहे त्याच्यामुळे अल्युमिनियमची लेअर आहे ती आउटर पार्टला असते. सो जो इनर कोर असेल ती बँकिंग आपण बोलू तिथे एक पोकळी असेल त्याच्यामुळे जो करंट फ्लो होईल तो टोटली आउटर एरियामध्ये पेनेट्रेट होईल किंवा कॉन्सन्ट्रेट होईल. सो आपल्याला मॅक्झिमम करंट तिथून फ्लो भेटेल. समजते, मॅक्झिमम करंट ऑफ फ्लो तिथून भेटेल आणि स्टीलला काय मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो. सो दॅट्स व्हाय वी पुट द स्टील इन द इनर पार्ट. कळलं? यस मॅम. नाइस क्वेश्चन. सो आता काय करूयात, उद्याच्या लेक्चरला आपला एक शेवटचा पॉइंट राहिलेला आहे. सो सेकंड चॅप्टर पण आपला कव्हर होऊन जाईल. ओके, चॅप्टर मध्ये तुम्हाला आज शिकवलेलं काय समजलं नाही की मॅडम मला हा कंडक्टर कळाला नाही किंवा हे काय कळालं नाही असं आहे का, किंवा हा काही क्वेश्चन आहे रिगार्डिंग एसीएसआर वगैरे? हाय कंडक्टिव्हिटी मटेरियल हो मॅम रिव्हिजन परत करणार तर चांगलं असणार, माझं तेव्हा नेटवर्क थोडं कमी होतं.
अरे हाय कंडक्टिव्हिटी मटेरियल काय असणार आहे त्याची मला सांग, रेझिस्टिव्हिटी कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे, इव्हन त्याची कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी जास्त असली पाहिजे, इव्हन त्या कंडक्टिव्हिटी मटेरियल मध्ये कोणते कोणते मटेरियल आहेत, त्याच्या दोनच मटेरियल कॉपर आणि आपला दुसरा अल्युमिनियम, मग कॉपर आणि अल्युमिनियम त्या रेस्पेक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत, दॅट इज टू बी इट शुड बी डक्टाईल, तो त्याची जी प्रॉपर्टीज. नेक्स्ट वन त्याच्या काही फॉर एक्झाम्पल त्याची स्पेसिफिकिटी किंवा त्याचा जो आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण काही येतोय त्याच्यामध्ये आपण काही अलॉय पण लर्न केले, दॅट इज टू बी द ब्रास अँड ब्रॉन्झ. मग आपण बघितलं की ब्रास आणि ब्रॉन्झ मध्ये कोणते कॉम्बिनेशन आहे, ब्रास आणि ब्रॉन्झ कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा आपण लर्न केलं. सो ब्रास जे मटेरियल आहे ते कशाचं कॉम्बिनेशन आहे बाळांनो, काय क्वेश्चन विचारला मी, सो इट कंटेन अबाउट द 60% ऑफ कॉपर अँड 20% ऑफ झिंक. मग आता ब्रास कशासाठी युज केलेला आहे, ब्रास अलॉय बेसिकली कशासाठी युज केला, तर त्याची जेव्हा पण मी आता जस्ट रिपीट केलं, जेव्हा पण आपण कोणत्या अलॉय एका मटेरियलमध्ये ऍड करतो अल्टिमेटली त्याची टेन्साईल स्ट्रेंथ काय होते, इन्क्रीज होते. सो दॅट्स वाय द ब्रास मटेरियल हॅव्हिंग दी हायर टेन्साईल स्ट्रेंथ. बट जेव्हा कोणता अदर अलॉय एका मटेरियलमध्ये ऍड केला जातो तर त्याची कंडक्टिव्हिटी ऍज कम्पेअर्ड टू प्युअर मेटल कमी होते किंवा डिक्रीज होते, येस ऑर नो, बरोबर आहे? येस मॅम. So that's why its conductivity as compared to the pure copper get lower. Next, आता हा जर मटेरियल डक्टाईल आहे सो इट कॅन बी इझिली कन्वर्ट इन टू एनी शेप बाय पुटिंग द प्रेशर ऑन इट, किंवा आपण बोलू की त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रेसिव्ह प्रेशर अप्लाय केलं तर आपण त्याला कोणत्याही शेपमध्ये फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा ट्रान्सफर करू शकतो. इव्हन इट इज हायली रेझिस्ट टू द करोजन बिकॉज इट इज इन कंडक्टिंग मटेरियल, दॅट्स वाय ऑर वी कॅन से इट हॅव्हिंग दी अपोजिशन टू द ऑक्सिडेशन, सो इट विल हायली रेझिस्ट टू द करोजन. नेक्स्ट वन, इट कॅन बी इझिली ड्रॉन इन टू द वायर, इफ इट इज अ डक्टाईल मटेरियल सो इट कॅन बी इझिली ड्रॉन इन टू एनी वायर, एनी शेप, एनी फॉर्म, ओके, इझिली वेल्डेड अँड सोल्डरेड. सो इट कॅन बी इझिली वेल्ड अँड सोल्ड. जसं जो डक्टाईल मटेरियल आहे तो मॅलेबल आहे, सो आपल्याला जसा पाहिजे कुठे पाहिजे तो तिथे वेल्ड पण होऊ शकतो, इव्हन तो सोल्डरिंग पण होऊ शकतो. आता बघा आपले जर सोल्डरिंग तेव्हा तिथे जे मटेरियल युज केलं जातं ते सोल्डरिंगच्या वेळेला कीन वायर युज केली जाते, ती वायर कशाची असते राजांनो, सोल्डरिंग केलीये मग ती वायर युज करता छोटीशी मेल्ट करण्यासाठी, yes, ma'am. ती कशाची असते, उद्या मला याचा आन्सर सांगायचं की सोल्डरिंग करताना जी वायर युज करतो ती कुठल्या मटेरियलची असते, ओके. मग याचा ब्रास मटेरियलचा युज बघितला आपण की जे फर्नेसेस असतात किंवा होल्डर्स असतात, आपले स्विचेस असतात किंवा प्लग पॉइंट असतात, सॉकेट असतात, या सगळ्यामध्ये आपण ब्रास मटेरियल, एक रॅडिश कलरची तुम्हाला स्ट्रीप दिसते होल्डरमध्ये, किंवा आपलं जे फ्यूज होल्डर असतात त्याच्या मध्ये दिसते, प्लग पॉइंट, सॉकेट पॉइंट, त्याच्या सगळ्यामध्ये जी रॅडिश कलरची जी स्ट्रीप दिसते ना ती असते ब्रास मटेरियलची. सिमिलरली आपण सेकंड अलॉय पण बघितला होता ब्रॉन्झ, ब्रॉन्झ मध्ये काय केलं होतं, 90% कॉपर होता, 10% टिन होता, आणि त्या ब्रॉन्झ मटेरियलचे काही अलॉय होते अगेन सब अलॉय म्हणू आपण, मग ते होते फॉस्फरस ब्रॉन्झ, मॅग्नेस ब्रॉन्झ आणि अल्युमिनियम ब्रॉन्झ. मग हे फॉस्फरस ब्रॉन्झ आपण आता देखील रिपीट बघितला होता ह्याच्यामध्ये ट्रान्समिशन लाईनच्या कंडक्टिंग मटेरियल मध्ये, तसंच इथे पण तो मटेरियल आहे फॉस्फरस ब्रॉन्झ मध्ये काय केलेलं आहे, ब्रॉन्झ मटेरियल मध्ये आपण 1% ऑफ द फॉस्फर ऍड केलेलं आहे, सो इट कॅन बी इझिली यूज इन दी पंप रॉड ऑर वी कॅन से द प्रॉपेलर्स, ह्याच्यामध्ये जिथे कंडक्टिंग मटेरियल्स बनवायचे आहे त्या ठिकाणी आपण फॉस्फरस ब्रॉन्झ इझिली यूज करू शकतो. देन मॅग्नेस ब्रॉन्झ बघितलं होतं,
मग आपण काय केलं होतं ऑर्डिनरी फेरो मॅग्नेट मटेरियल मध्ये आपण काय केलं होतं ब्रॉन्झ मटेरियल ऍड केलं. सो दिस मटेरियल विच इज टू बी यूज फॉर द हायर स्ट्रेंथिंग, जिथे स्ट्रेंथ जास्त गरज आहे रोलिंग किंवा जिथे मटेरियलची गरज असते जिथे हायर स्ट्रेंथ लागते अशा ठिकाणी आपण हे मॅग्नीज ब्रॉन्झ युज करतो. थर्ड वन बघितलं होतं की अल्युमिनियम ब्रॉन्झ. अल्युमिनियम ब्रॉन्झ मध्ये काय केलं होतं 90% कॉपर मध्ये आपण 10% अल्युमिनियम मिक्स केलं होतं अँड बिकॉज ऑफ दिस कॉम्बिनेशन अल्टिमेटली द टेन्साइल स्ट्रेंथ गेट इन्क्रीजेस बट इट्स टेन्साइल स्ट्रेंथ इन्क्रीजेस अबाउट द 3 kg/mm. जो नॉर्मल ब्रॉन्झ आहे त्याच्यापेक्षा 3 kg त्याची काय होते जी स्ट्रेंथ आहे ती काय होते इन्क्रीज होते. बट द addition of the aluminium its conductivity get low down tyachi ji conductivity aste ti kay hote kami hote. अजून काही सब टाइप बघितले होते बॅरेलियम ब्रॉन्झ होता. सो मग जे सोल्डरिंग सॉरी स्लायडिंग कॉन्टॅक्ट वगैरे किंवा स्प्रिंग वगैरे असतात स्विच ब्लेड्स असतात त्याच्यामध्ये आपण बॅरेलियम ब्रॉन्झ युज करतो. नेक्स्ट कॅडमियम ब्रॉन्झ बघितला होता जो की आपले कनेक्टिंग कॉन्टॅक्ट कंडक्टर्स वगैरे कम्युटेटर सेगमेंट अशा ठिकाणी आपण कॅडमियम ब्रॉन्झ युज करतो. त्याचे काही पिक्चर सुद्धा मी आपल्या ग्रुपवर पाठवलं होतं. सो हे झालं हायर कंडक्टिव्हिटी मटेरियल. समजतंय? यस मॅम. ओके सो उद्याच्या लेक्चरला आपला शेवटचा जो पॉइंट आहे तो कव्हर करूया आणि आपला सेकंड चॅप्टर पण कम्प्लीट होईल. आतापर्यंतच्या फर्स्ट टू सेकंड चॅप्टर मध्ये अजून कोणाला काहीही कळलं नसेल तर वी कॅन टेक दॅट पर्टिक्युलर पॉइंट रिवाइज. ओके वी रिवाइज दॅट पर्टिक्युलर पॉइंट आपला आपण त्याला रिवाइज करू वन्स अगेन. ओके कोणाला काय अजून समजलंय सगळ्यांना आतापर्यंत शिकवलेलं? यस ऑर नो? यस मॅम. यस मॅम. ओके सो उद्या आपण 2 वाजता लेक्चर घेऊयात. ओके ओके मॅम. ओके मॅम. बाय मॅम. असाइनमेंट ओके मनन देते.